श्रीराम अंबज्ञ ओम मन सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। माझं नाव रामचंद्र सिंह सावर्डेकर, आगाशी उपासना केंद्र। जसं चिडीस पायाचं दोर बांधूनी आणि ती तिजला समोर, तसेच मज तू ओढले खरोखर तुला काळजी माझी हे मी उमगलो। अपुराया, अशीच काळजी तू माझी घेतलेली आहेस। काळ हा व्यसनाधीन असलेला तुझा मुलगा, त्याला योग्य वेळी आपल्याकडे खेचून घेऊन तू त्याला सन्मानगावर आणलास, परंतु हा वृत्तासूर असतो तो तुम्हाला सतत कुठे ना कुठे आडवा येतच असतो। बापू, तू सांगितल्याप्रमाणे आम्ही सामान्य माणसं आहोत आणि कधीकधी आम्ही त्यांच्या पुन्हा कारस्थानात बळी पडतो। मी व्यसनातून मुक्त झालो होतो 2005 साली तुझ्याकडे आल्यानंतर, परंतु त्यानंतर 8-10 वर्षाने पुन्हा एका दुर्मुख मित्राच्या नादी लागून थोडं बहुत व्यसन करू लागलो। मात्र व्यसन केल्यानंतर मी दारूचं व्यसन होतं। मी बापू तुला क्षमा मागायचो, बापू माझ्याकडनं चुकी झाली, पुन्हा होऊ देऊ नये म्हणून मला शक्ती दे, परंतु हा वृत्तासूर का मला सोडायचा नाही, दुर्मुख भेटत जायचे। तू म्हटल्याप्रमाणे मातृवात्सल्यामध्ये दुर्मुखाला सोंग भरपूर करता येतात व्यसनासाठी, तशी मी सोंग भरपूर केली। परंतु बापू, तुला योग्य टाळ्यावर आणणं मला हे गरजेचं वाटलं आणि माझी प्रकृती हळूहळू खराब होऊ लागली। थोडंसं वाचन मेडिकलचं असल्यामुळे मला जाणून आलं की हार्टचं प्रॉब्लेम दिसत आहेत। जिने चढताना चालताना मला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला। तरी व्यसन म्हणावं तसं कमी होतं, परंतु कधीकधी ते व्हायचंच आणि तुझी क्षमा मागायची ते नाही मागायचोच। अशा वेळेला मला जो त्रास व्हायचा तो त्रास व्हायलाच लागला आणि मी हळूहळू जास्तीत जास्त या हृदयरोगाच्या त्रासात जायला लागलो। मला ते जाणवू लागलं आणि मात्र त्यावर इलाज करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते। मी काय करणार त्यासाठी? तुझी विनवणी करायचो, तुझी उदी घ्यायचो आणि मला दिवस काढायचो। एक दिवस तो होता 22 सप्टेंबर 2014। त्या दिवशी ऑफिसमध्ये मी संघटनेच्या उपाध्यक्षपदी असल्यामुळे माझं स्वतःचं संघटनेचं ऑफिस होतं, तिथे दुपारी मीटिंग घेतल्यानंतर अचानक माझ्या डाव्या हातात खूप कळा यायला लागल्या। माझ्याकडे मेडिकलचं किट असल्यामुळे मी कॉम्बिफ्लेनची एक गोळी घेतली, कॉफी प्यायलो, 2 बिस्किटं खाल्ली आणि वेळ निभावून नेली। त्यानंतर बँड्रा स्टेशनला आलो आणि तिकडे मी लिंबू सरबत घेतलं आणि स्वतःला फ्रेश केलं। मात्र या दरम्यान मला अजून एक त्रास व्हायचा, तो म्हणजे माझी अक्कलदाढ डाव्या बाजूची खूप दुखायची रात्रीची। त्यासाठी मी केमिस्टकडनं पेनकिलर घेऊन वापरायला सुरुवात केली। मात्र ती अति दुखत होती। त्या दिवशी मी निर्धार केला, जेव्हा माझा हात दुखला त्या दिवशी मी माझ्या बॉसला, माझ्या साहेबांना सांगितलं की उद्या 2 दिवस मी येणार नाही। गुरुवार होता दुसरा दिवस आणि शुक्रवार मी येणार नाही, शनिवार रविवार सुट्टीच होती, कारण मी ही दाढ काढून घेतो आहे, ही दाढीचा मला खूप त्रास होतो आहे। दुसऱ्या दिवशी गुरुवारी मी माझ्या पत्नीला घेऊन दाढीच्या डॉक्टर म्हणजे डेंटिस्टकडे गेलो। ती लेडी डेंटिस्ट होती, तिने दाढीची पोझिशन बघितली, ती म्हणाली खूप कॉम्प्लिकेटेड आहे, हिचा मोठं ऑपरेशन करावं लागेल, ते मी नाही करू शकत, आपल्याला सर्जनची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, आपण असं करूया शनिवारी आपण ऑपरेशन करूया। म्हटलं चालेल, खर्च किती येईल? 2 ते 2500 रुपयेपर्यंत खर्च येईल। म्हटलं चालेल,
घरी आलो, घरी बायको म्हणाली अरे आपल्याकडे पैसे कमी आहेत, फक्त 1200 रुपये आहेत. पण त्या दरम्यान त्याच्या अगोदर रस्त्यातसुद्धा मला पुन्हा डाव्या हातात कळा येत होत्या. मी घरी आल्यानंतर बायकोला म्हटलं मला डाव्या हातात कळा येत आहेत. बायको म्हणाली झोपताना तू त्या डाव्या साईडला जास्त झोपला असशील म्हणून तुला कळा येत असतील. पण म्हटलं नाही. आणि नंतर मला श्वास घ्यायलाही त्रास व्हायला लागला. माझी बायको, माझी पत्नी ही नर्सिंग केलं असल्यामुळे तिला संशय आला की म्हणजे ताबडतोब आपण डॉक्टरकडे जाऊया. पण माझ्याकडे स्वतःचं फर्स्ट एड किट असल्यामुळे त्याच्यामध्ये सॉर्बिटेटची गोळी होती, ती मी एक तोंडात ठेवली. आणि माझ्या मित्राला फोन लागला आणि काय आश्चर्य, तो घरीच होता. तो त्याची गाडी घेऊन आला, तो गाडी घेऊन आला. आम्ही गाडीत बसलो आणि मग आम्ही दिवेकर हॉस्पिटलकडे गेलो. डॉक्टरनी ताबडतोब ECG काढला. डॉक्टर म्हणाले मेजर अटॅक आहे. ताबडतोब रिद्धिविनायक म्हणून हॉस्पिटल आहे तिकडे तुला जावं लागेल, कारण माझ्याकडे ते उपचार नाही आहेत. मी पुन्हा तो म्हणाला ॲम्ब्युलन्सला बोलवतो. म्हणलं ॲम्ब्युलन्सला खर्च खूप होईल, कारण आमच्याकडे फक्त 1200 रुपये होते. मी गाडीत बसलो, गाडी चालू केली. नंतर त्या मित्राच्या लक्षात आलं की तो पाकिट घरी विसरला आहे. तो म्हणाला राजा अरे पाकिट विसरलेलं आहे आणि गाडीमध्ये पेट्रोलही कमी आहे. मी म्हटलं काही हरकत नाही, आपल्याकडे 1200 रुपये आहेत. त्याच्या अगोदर त्या ECG डॉक्टरने 500 रुपये त्यातले घेतले होते, त्यामुळे 700 रुपयेच राहिले होते. आम्ही तसेच पेट्रोल पंपला गेल्यानंतर पेट्रोल पंप 500 रुपयाचं पेट्रोल भरलं. म्हटलं आणखीन कुठे जावं लागलं तर सांगता येत नाही. आणि तिकडून आम्ही डायरेक्ट रिद्धिविनायक हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे डॉक्टरने तिकडे खाली रिसेप्शनने मला बसायला पण सांगितलं नाही. ताबडतोब व्हीलचेअर आणली आणि मला डॉक्टरकडे वरती ICU घेऊन गेले. खरं म्हणजे साधारणतः नवीन पेशंट आल्यानंतर त्याचं ॲडमिशन केलं जातं, त्यानंतर त्याच्याकडनं डिपॉझिट घेतलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावर उपचार होतात. हे सर्वसाधारण सर्व हॉस्पिटलमध्ये घडतं. पण सद्गुरूच्या कृपेने, बापूंच्या कृपेने बघा, त्यांनी माझं ॲडमिशन पण केलं नाही, माझ्याकडनं साधं डिपॉझिट पण घेतलं नाही. आणि ॲडमिशन फी होती 500 रुपये आणि माझ्या खिशात फक्त होते 200 रुपये. सद्गुरूला सगळं त्याची माहिती असल्यामुळे त्यांनी तो चक्र फिरवलं. त्यांनी माझ्याकडनं कुठलेच ॲडमिशन फी न घेता मला डायरेक्ट ICU ॲडमिट केलं. ICU गेलो तर डॉक्टर अक्षरशः बेडच्या बाजूला खुर्ची घेऊन बसला होता. आजूबाजूला सगळी इमर्जन्सी इन्स्ट्रुमेंट्स ठेवली होती. मला ताबडतोब त्याने झोपवलं आणि 2D ECO काढला. 2D ECO काढल्यावर मला म्हणाला तुला अजूनही अटॅक चालू आहे, काय करू बोल. मी त्याला म्हटलं तुला जे करायचं आहे ते तू कर, माझा सद्गुरू माझ्याबरोबर आहे, तो मला बघून घेईल. आणि त्याने एंजिओग्राफी केली. एंजिओग्राफी केल्यावर त्याला असं दिसून आलं की टोटल 5 ब्लॉक आहेत. मेन आर्टरी जी असते आपली मानेकडची, तिला 100% ब्लॉकेज आहेत. बाकीचे ब्लॉकेज 90, 80, 70 असे आहेत. साधारणतः असे ब्लॉकेज असल्यावर बायपास केली जाते हे मला नंतर कळलं, दुसऱ्या डॉक्टरने सांगितलं. परंतु ह्या डॉक्टरने इमर्जन्सीमध्ये एंजिओप्लास्टी करायचा निर्णय घेतला आणि एंजिओप्लास्टीमध्ये त्याने पहिली स्टेन जी माझ्या मेन आर्टरीला इथे मानेकडे टाकली ती पटकन ओपन झाली. मला अजूनही तो प्रसंग आठवतो आहे, कारण ती स्टेन ओपन झाल्यावर ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित ते नर्सेस आणि जे इतर डॉक्टर होते त्यांनी टाळ्या वाजवल्या. 100% ब्लॉकेज असलेली स्टे माझी ओपन केली. त्यानंतर 4 दिवस ठेवून मला आणखीन 2 स्टेन टाकण्यात आल्या. आज या गोष्टीला जवळजवळ 8 वर्ष होत गेली. साधारणतः असं म्हटलं जातं की एंजिओप्लास्टीचं वय हे 5 ते 6 वर्ष असतं.
परंतु आज 8 वर्ष झाली, सद्गुरूच्या कृपेने, बापूंच्या कृपेने मी अजूनही ठीकठाक आहे। अजूनही स्ट्रेस टेस्टला मी पूर्णपणे त्यांच्या परिमाणांना उतरतो व्यवस्थित। डॉक्टर स्वतः मला म्हणाले की तू अजूनही व्यवस्थित आहेस। ही सर्व कृपा फक्त माझ्या सद्गुरू रायची, जे कर त्यामुळे मी सद्गुरू रायांचा ऋणी आहे आणि मी सतत ऋणी राहीन। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद।